अयोध्या नवनिर्मित राम मंदिरात श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उत्साहाचे वातावरण असून दिल्ली ते गल्ली तयारी सुरू आहे. मोठ्या संख्येने तेथे नागरिक उपस्थित राहतील, मात्र त्यांच्या भोजनाची गैरसोय होणार नाही याची जिम्मेदारी हिंदू विश्व परिषद विदर्भ प्रांत यवतमाळ यांनी घेतली असून 1 महिना 15 जानेवारी ते 15 फरवरी या कालावधीत दररोज 20,000 लोकांना हिंदू विश्व परिषदेतर्फे भोजनदान केल्या जाणार आहे. हिंदू विश्व परिषद विदर्भ प्रांत यवतमाळ यांनी गावागावात जाऊन एक मुठी अनाज रामकेना मोहीम राबवून धान्य गोळा केलं होतं. त्याच धान्यातून दररोज 20,000 लोकांना 1 महिना भोजनदान केल्या जाणार आहे. काल धान्यांनी भरलेले ट्रक अयोध्येला रवाना झाले आणि 15 जानेवारीला मकर संक्रांत असल्यामुळे तेथे 40,000 तिळेचे लाडूचे वाटप केल्या जाणार आहे. सोबतच दररोज 1,000 संतांना सुद्धा हिंदू विश्व परिषदेतर्फे भोजनदान केल्या जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याने भरलेले ट्रक अयोध्येच्या दिशेने निघाले आहे. आप सब जानते हैं कि 22 जनवरी को भगवान की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है. बहुत बड़ी संख्या में लोग वहां पर आएंगे. तो माननीय चंपत राय जी जो ट्रस्ट के महासचिव हैं, उन्होंने कहा था कि हम किसी भी राम भक्त को भूखा वापस नहीं जाने देंगे. इस आह्वान को विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ताओं ने स्वीकार किया और विदर्भ प्रांत के यवतमाल जिले के जो कार्यकर्ता है उन्होंने कहा कि 1 महीने तक के भंडारा हम चलाएंगे. तो हमारे वहां के जो विभाग मंत्री है श्री रामजी लोखंडे और हमारे प्रांत के जो अध्यक्ष हैं राजेश्वर जी निवल जो कि यवतमाल में ही रहते हैं, इन्होंने इसको गंभीरता से लिया और समाज को आह्वान किया, एक रथ बनाया, अनाज इकट्ठा करने के लिए गांव गांव घूमे, एक मुट्ठी अनाज राम के नाम ऐसा मांग करके और जो धान्य एकत्रित हुआ है उससे हम वहां पर 1 महीने तक के लोगों को भोजन कराने वाले हैं.